हवा। अभिषेक परब येतोय नवीन ओव्हर साठी। अभिषेकचा पहिला चेंडू, शैलेश मल्हार ऑन स्ट्राइक। या वेळेला मात्र बॉटमॅनचा खूप चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला। एक क्लासिकल स्ट्रोक, एक क्रिकेटिंग स्ट्रोक या ठिकाणी खेळला होता। झाडाला लागून चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आला, तोपर्यंत दोन धावा या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या। फलंदाजांसाठी मात्र हे झाड जे आहे ते खूपच फायदेशीर ठरले, कारण बऱ्याच धावा या झाडामधून आलेत। ज्या वेळेला बॉल झाडामध्ये गेला त्यावेळेला मात्र काही वेळेला तीन धावा, एकदा तर चार धावा काढण्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी केला गेला होता। आणि याही वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर या दोन धावा सहज पूर्ण झालेत, परंतु या वेळेला पुन्हा एकदा मात्र परफेक्ट यॉर्कर हाताळला गेला होता तो अभिषेक परबकडून। डिक्लेअर स्वरूपातली एक सिंगल धाव मात्र तिकडे संघाच्या खात्यामध्ये ॲड होते। एक एक धाव अंकित केल्यानंतर संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय ते 14 धावांवर। चार ओव्हरचा हा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटचा खेळ गेले 2 दिवस या मैदानावरती रंगतोय। यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पदलालित्य तर चांगलं होतं, अगदी अंगाच्या चेस्ट लेंथवरून ट्रॅव्हल होणारा चेंडू आणि त्यानंतर विकेट कीपरकडे गेलेला बॉल आपण पाहिला। कट करण्याच्या प्रयत्नामध्ये शैलेश थोडंसं डबल माइंड झाले, थोडंसं दोलायमान स्थितीमध्ये खेळताना दिसले आणि त्यामुळे निर्धाव चेंडू अभिषेक परबच्या ओव्हरमधला, ओव्हर नंबर 2, चेंडू क्रमांक 3 पूर्ण केलाय। 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। अशाच पद्धतीने मगाशी सुद्धा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला चांगला संपर्क बनवला, बॅटचा फेस पूर्णपणे शेवटच्या क्षणाला खोलला आणि स्क्वेअर कटच्या फटक्यासोबत एक सिंगल धाव घेतली आहे आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिथे पूर्ण करून दाखवलाय। या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 16 धावांवर। अजूनही या ओव्हरमधले 2 चेंडू शिल्लक आहेत। या अगोदरच्या मॅचमध्ये 35 धावांचं टार्गेट मात्र आपण जे आहे ते पूर्ण झालेलं पाहिलं। ज्या पद्धतीने मात्र प्रज्ञेश डिचुलकरने डावकुऱ्याच्या फलंदाजाने आज षटकार ठोकला शेवटच्या बॉलवरती, ज्या वेळेला मात्र एका चेंडूत 3 धावांची गरज होती। पहिला सामना मात्र विजेता ठरला तो सीसी अव्हेंजर संघ म्हणजे राहुल घाणेकर यांची टीम आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण चालू झालेला हा नवीन सामना बघतोय। एका बाजूला अभिषेक परब आणि दुसऱ्या बाजूला संदीप गडेकर, एका बाजूला सन्स ऑफ पीचेस तर दुसऱ्या बाजूला परळचा राजा वॉरियर्स, एका बाजूला आकाशी निळ्या रंगाचे टी शर्ट्स आणि ट्रॅक आणि तर दुसऱ्या बाजूला गडद निळ्या रंगाचे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आपल्याला दिसत आहेत। यावेळेला समोरच्या दिशेनं आक्रमण तर केलंय, परंतु इतक्या सहजासहजी मात्र हा चेंडू चौकार षटकारासाठी जाणार नाही। चौकार आणि षटकारांचा थोडासा अभावच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु दुहेरी तिहेरी धावा किंवा सिंगल धावा ही या मैदानावरती किती सहजतेनं घेतल्या गेल्या हेही आपण गेले 2 दिवस पाहिले। आणि या धावांसोबत मात्र या ओव्हरची समाप्ती, 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवर, धावसंख्या जाऊन पोचली होती या ओव्हरमधून आलेल्या 8 धावांसोबत 19 धावांवरती। 19 धावा बिनगडी बाद, एक चांगली सुरुवात इथे मात्र करून दिली आहे सन्स ऑफ पिचेसच्या या सलामी फलंदाजांनी। आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजून किती धावा जमवू शकतील शैलेश मल्हार आणि संदीप गडेकर हे सलामीचे 2 फलंदाज, सन्स ऑफ पिचेस संघाचे कर्णधार त्या ठिकाणी मैदानावरती आहेत। नुकतंच आपण परळचा राजा वॉरियर संघाचे संघनायक अभिषेक परब यांचं षटक समाप्त झालेलं पाहिलं। आता मात्र सिद्धेशच्या हातामध्ये ही नवीन ओव्हर, सिद्धेशची नवीन ओव्हर, राऊंड विकेटचा मारा, आडव्या बॅटने ऑन साइडला भिरकावून दिलाय बॉल, सडक पे कडक 2 धावांसाठी। शैलेशच्या बॅट मधून हा मोठा फटका। ऑफस्टंपचा बॉल होता, ऑफस्टंपवरच्या बॉलला मात्र ऑन साइडला अगदी सहजपणे पॅडल स्वीप सोबत पाठवलं 2 धावांसाठी।
सुंदर फटका, देखना फटका, अगदी दिमागदार फटका होता आणि त्या दोन धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये। धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र 21 धावांवर। तिसरा षटक प्रगतिपथावर पहिल्या बॉलवर या दोन धावा आलेत आणि धावसंख्या मात्र 21। सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर उपस्थित। आता मात्र चांगल्या पद्धतीने हे दोन्ही बॅटर सेट झालेत आणि दोन्ही बॅटर जर आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये। फुल टॉस बॉल, समोरचा फटका आणि इथे मात्र विकेट पटकावण्याची संधी, कोणतीही चुकी नाही, स्ट्रेट इन टू दी बास्केट, सेफ हँड्स मध्ये बॉल, जेलबाद होतील शैलेश मल्हार, विकेटचं होईल पतन आणि जशी ही विकेट येईल जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकू एक सुमधुर संगीत। थँक्यू डीजे। 15 धावा करून मात्र शैलेश मल्हार माघारी परतला। एकदा जोरदार टाळ्या तर झाल्याच पाहिजे शैलेशच्या या बॅटिंगसाठी। परंतु तिकडे आपण जर पाहिलं तर हा पहिला झटका मिळाल्यानंतर थोडासा आत्मविश्वास जो आहे तो पळसा राजा वॉरियर्स खेळाडूंचा वाढलेला दिसतोय। टीम मॉडेल सुरू आहे, त्याला 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेलाय, प्रत्येक इनिंगसाठी 20 मिनिटे आहेत आणि 20 मिनिटांच्या वर जर वेळ झाला तर दोन धावांची पेनल्टी इथे मात्र जाहीर करण्यात आलेली आहे। तिसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आली आणि दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजीसाठी अथर्व भंडारे। आणि काल अथर्वच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर तब्बल 2 षटकार आले होते। असं बघूया शेवटचे 10 बॉल। आता मात्र फलंदाज संदीप गडेकर आणि अथर्व भंडारेच्या हातामध्ये शिल्लक। ही तिसरी ओव्हर सुरू आहे, 2 चेंडू समाप, 4 चेंडू शिल्लक। चला फिल्डिंग लावण्यामध्ये जास्त वेळ घालवू नका, 20 मिनिटांनंतर आपल्याला 2 धावांची पेनल्टी लागेल याची सुद्धा आपण दक्षता घ्या। पहिला बॉल इथे मात्र अथर्वने फेस केलाय, पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळत एक सिंगल धाव घेतली। धावसंख्या पुढे सरकते, हळू पंत पद्धतीने होईना, परंतु आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती। डिक्लेअर स्वरूपातली पाठीमागे एक धाव महेशजी मकवाना सरांच्या माध्यमातून। शैलेश गडेकर जर आपण माईकशी संपर्क साधायचे, चला पुढील चेंडूकडे जाऊया। सिद्धेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट येतोय या वेळेला। संदीप गडेकर मात्र स्ट्राईकवर आहे। संदीप गडेकरचा हा स्क्वेअर ड्राईव्ह आपण पाहिला, ज्यावर मात्र एक धाव त्याने घेतली आहे। धावफलक मात्र पुढे सरकतंय, चांगल्या स्थितीमध्ये मात्र असेल असं म्हणावं लागेल, कारण 24 धावा सध्याच्या घडीला आपण बघतोय। 5 बॉलचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय, शेवटचा 1 बॉल या ओव्हरमधला शिल्लक राहिला आणि ज्यावर अथर्व भंडारे फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईकवर जातोय। अराउंड द स्टम्प्स अथर्वसाठी सिद्धेश आणि शेवटच्या बॉलवर चांगला फटका, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर अथर्व भंडारेच्या बॅटमधून, खणखणीत सीपीएल षटकार। हा तिसरा अथर्वच्या बॅटमधून निघणारा हा सीपीएल षटकार आहे। नुकतीच आपण काही वेळापूर्वी चर्चा केली की काल अथर्वच्या बॅटमधून 2 षटकार आले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा हा त्याच्या बॅटमधून निघालेला या संपूर्ण स्पर्धेतला तिसरा षटकार आणि या षटकारासाठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इथे जाहीर करण्यात आलेला आहे। चांगला फटका, उंची चांगली गाठतोय, एलिव्हेशनही मिळतंय, 6 धावा येतील, अर्धा डझन धावांसोबत ओव्हरची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचते ती 30 धावांवर। 3 ओव्हर 30 धावा, 10 धावा प्रति षटकाची सरासरी, अजूनही 1 षटक हातामध्ये। संदीप गडेकर आणि अथर्व भंडारे जे मात्र आता दोन्ही फलंदाज आक्रमक झालेले दिसत आहेत।
या वेळेला चांगला बॉल कॉट बिहाइंडची अपील आणि संदीप गडेकर मात्र बाद. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पंकजच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता. आज पहिल्यांदाच पंकजला आपण बॉलिंग मार्कवर आलेलं पाहिलं आणि आले आले मात्र त्याने आपल्या गोलंदाजीतली चमक दाखवली आणि संदीप गडेकर सारख्या फलंदाजाला तंबूच्या रस्त्याला माघारी परतवून लावलंय. सर शेवटचे पाच बॉल आता मात्र शिल्लक आहेत. ललित स्ट्राईक वरती या वेळेला मात्र थोडस डबल माइंड झाले त्यामुळे ऑन साइडला हा हलक्या हाताने खेळलेला फटका एकेरी धावेसाठी. मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक वर मात्र अथर्व भंडारे चार चेंडू मात्र शेवटचे शिल्लक. एक षटकार याही मॅच मध्ये मात्र अथर्व भंडारेच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळपास सहा ते सात षटकार आले असतील, परंतु त्यातले तीन षटकार जे आहेत ते अथर्व भंडारेच्या बॅटमधून आलेत. आणि त्यानंतर दोन षटकार जे आहेत ते युवराज नाटाळकर यांचे. आणि दोन ओंकार म्हणजे ओंकार मसूरकर आणि ओंकार सामंत त्यांच्याही नावावर एक एक षटकार आहे. चला पाहूया काय घडतंय. मागे जर बॅकअपसाठी फिल्डर नसता तर मात्र अजून काही धावा मिळाल्या असत्या. विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक फलंदाज अथर्व भंडारे सारखा फलंदाज इथे मात्र बाधून माघारी परतला. धावसंख्या मात्र 31. या तीन बॉल मध्ये मात्र एकच धाव आली आहे आणि दोन फलंदाज बाद झालेत. म्हणजे पंकज आज पहिल्यांदाच दुसऱ्या दिवसामध्ये बॉलिंगसाठी आला आणि दोन मोठे फलंदाज त्याने माघारी परतवून लावले. त्यामध्ये एक विकेट संदीप गडेकरची आणि दुसरी विकेट मात्र अथर्व भंडारे सारख्या फलंदाजाची. रोहित चव्हाण नवीन फलंदाज सोबत मात्र ललित गंगावणे. शेवटचे तीन चेंडू रोहित चव्हाण आखूट टप्प्याचा बॉल एकच धाव मात्र एकच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. बत्तीस धावा शेवटचे दोन चेंडू आता मात्र शिल्लक. आतापर्यंत या षटकातून चार चेंडूंमध्ये दोनच धावा आलेत. कव्हर ड्राईव्ह सोबत एक सिंगल घेतली आहे. दुसरी धाव घेण्याची कोणतीही संधी नाही. पाच चेंडूंमध्ये तीन धावा आणि दोन विकेट. एक यशस्वी षटक. हा गोलंदाजीतला बदल कुठेतरी फायदेशीर ठरला तो मात्र परळचा राजा वॉरियर्स संघासाठी. पहिल्या तीन ओव्हरमध्ये दहा धावा प्रतिषटकाच्या सरासरीने एकंदरीत तीस धावा आल्या होत्या, परंतु आता सध्याच्या स्थितीला धावसंख्या जर पाहिली तर अवघ्या 33 धावांवर. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक. स्ट्राईकवरती ललित गंगावणे. आणखीन एक फुलटॉस बॉल इथे भेटला होता तो मात्र कुठेतरी मात्र मिस केलाय फटका. रनआउटची संधी आणि एकच धाव शेवटच्या चेंडूवरती. 34 धावांसोबत हा पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपतोय आणि जिंकण्यासाठी मात्र पुन्हा एकदा 35 धावांची गरज. म्हणजे पहिला सामना आणि दुसरा सामना काही वेगळा नाही आहे, परंतु पहिल्या सामन्याचा रिझल्ट काहीतरी वेगळा होता. दुसऱ्या सामन्याचा रिझल्ट काय येणार हे पाहणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यात शेवटच्या एका चेंडूमध्ये तीन धावांची गरज असलेली असताना षटकार ठोकण्यात आला होता तो प्रज्ञेश डिसूलकरकडून. आता मात्र हा 35 धावांचा बाटला कसा पूर्ण होणार किंवा कसा डिपेंड होणार हे जाणून घेण्यासाठी जाऊया मध्यानामध्ये काही क्षणाची विश्रांती. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आणि मग मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल, ज्या वेळेला मात्र परळचा राजा वॉरियर्स संघाला बनवावे लागतील त्या 35 धावा.
थैंक यू डीजे, थैंक यू, धन्यवाद। पुढील मॅचचा टॉस आपण घेतोय, युवा टायगर्स आणि मराठा वॉरियर्स दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय। मी मिनर्जी नटळकर यांना विनंती करेन आपण आपल्या शुभहस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचंय। चला युवा टायगर्स आणि मराठा वॉरियर्स लगेच टॉस साठी या। कोण कॉल करेल? युवा टायगर्स चे कर्णधार कॉल करतील, हेड आणि टेल असा कॉल करायचंय। हेड्स इज अ कॉल अँड टेल इट इज। तो टॉस जो आहे तो मराठा वॉरियर्सने जिंकलाय। चार ओव्हरची मॅच, पहिल्या दोन्ही मॅचेस तुम्ही पाहिल्यात, पहिल्या दोन्हीही मॅचेसमध्ये 34 धावा झाल्या, 35 धावांचं टार्गेट। तुम्ही प्रथम काय करणार? आम्ही सर्वप्रथम बॉलिंग करू। पहिल्या 3 मॅच आम्ही बॅटिंग करून अवॉर्ड अवे स्कोर करून पण आम्ही हरतोय, तर आता आम्ही थोडं चेंज म्हणून बॉलिंग घेण्याचा आम्ही प्रयत्न करू। परंतु आज तर चांगल्या धावा बनत आहेत, म्हणजे काल 2 दिवस, पहिला दिवस जर आपण पाहिला तर तुमच्या टीमकडून चांगल्या धावा करून तुम्ही पराभूत ठरलात, परंतु आज त्याही पेक्षा जास्त धावा झाल्या आणि समोरचा संघ तो नाही बनवू शकला, तर आम्ही प्रयत्न करू की सर्वोत्कृष्ट आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू। आणि कालचा दिवस, काल संध्याकाळचा दिवस, म्हणजे रात्री आपण लाईट्समध्ये खेळलो, फ्लड लाईट्समध्ये खेळण्याचा अनुभव आणि सकाळच्या नैसर्गिक उजेडात खेळण्याचा अनुभव कसं वाटलं? काल संध्याकाळी खेळत असताना, दुपारी खेळत असताना, आज परत पुन्हा एकदा सकाळी खेळण्याचं? आम्ही पहिल्यांदाच खेळतोय डे नाईट मॅच, तर नाईट खेळण्याचा हा प्रथमच आम्हाला संधी मिळाली आहे। खरं तर नाईट मॅच खेळणं खूप जरा कठीण आहे, कारण की बॉल समजत नाही, फिल्डिंग करताना थोडा प्रॉब्लेम होतो, पण सकाळी फिल्डिंगला आणि बॅटिंगला थोडंफार बेनिफिट आहे खेळायला। तर समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी, आज त्याने थोडासा वेगळा निर्णय घेतलाय, तर तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आज। तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये जसं आपण 2 मॅच पाहिला, 35 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं, तुमचं टार्गेट किती धावांचं असेल? आम्ही पण नक्कीच 35 धावांचा पाठलाग टार्गेट देण्याचा प्रयत्न करू, 35 ते 40 चा प्रयत्न। तर दोन्ही संघांना जास्त वेळ न घेता मॅचची तयारी करण्याची विनंती करेन, शुभेच्छा असतील या दोन्ही संघांना मॅचसाठी। आणि जाऊया आता मात्र या चालू असलेल्या मॅचच्या नेक्स्ट इनिंगकडे, जिथे मात्र परळचा राजा वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत पुन्हा एकदा 35 धावा। शैलेश मल्हार पहिल्या ओव्हरसाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेला हा सलामीचा गोलंदाज। दुसऱ्या बाजूने अनिकेत आणि सिद्धेशची जोडी परळचा राजा वॉरियर्स संघाकडून मात्र दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, 35 धावांचा पाठलाग मात्र त्यांना करायचा आहे। आणि या सलामीच्या जोडीमध्ये आपण जर पाहिलं तर स्ट्राईकवर अनिकेत आहे आणि नॉन स्ट्राईकवरती मात्र सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय। शैलेश मल्हारचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, थोडीशी वेगळी ॲक्शन या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली या बॉल नंतर। पायावर लागलेला बॉल आहे आणि इथे मात्र काय घडलं, कॉलिंगमध्ये खराबी पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती मात्र रनआउटच्या स्वरूपातली विकेट, आणि जशी ही विकेट येईल एक सुमधुर संगीत तर जरूर वाजेल।
एक मोठी चुकी मानली जाईल पहिल्याच बॉलवरती, मात्र फलंदाजांचा हा ताळमेळ थोडासा बिघडलेला दिसला आणि परिणामी मात्र अनिकेतला रनआउट होऊन मात्र पहिल्याच चेंडूवरती नाराज होऊन माघारी परतावं लागलं. कुठेतरी धाव अपेक्षित करत होती कारण तिथे दिसून येत होतं की एक धाव सहज पूर्ण होऊ शकली असती, परंतु नॉन स्ट्रायकर बॅटरने मात्र माघारी परतण्याचा इशारा केला. मात्र अनिकेतचं लक्ष नव्हतं आणि अनिकेत नॉन स्ट्राईक एंडकडे धावत येत असताना मात्र तिथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या स्ट्राईक एंडवरच्या. विकेटचं पतन, पहिला धक्का मात्र इथे परळचा राजा वॉरियर संघाला. अगदी स्वस्तात मात्र अनिकेत तंबूच्या आसऱ्याला परतलेला आपण पाहिला. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय अभिषेक परब. कॅप्टनच्या खांद्यावरती आता मात्र पुन्हा एकदा एक मोठी जबाबदारी येते या नवीन मॅचला घेऊन. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या मुंबई शहरातील नामवंत गुणलेखक अनिलजी सरफरे, त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन स्कोरर या ठिकाणी जुडले गेलेत. फोर्स वन लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम. फुल टॉस चेंडू ऑन साईडला, लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने बॉल जातोय मात्र सीमारेषेच्या दिशेने. चार धावा अभिषेक परबच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू. अभिषेक परबने मात्र आल्या मात्र मागील विकेटचा बदला इथे घेतला. चौकाराने मात्र आपल्या वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं इथे उघडलं. हा बेरर चेक होता हा फुल टॉस बॉल, आणि त्या बेरर चेकवर मात्र कुठेतरी आपली मोहर लगवली ती अभिषेक परबने. चौकाराणीशी मात्र मॅचची सुरुवात केली आहे, इरादे जाहीर केले आहेत की आम्ही मात्र इथे सामना जिंकण्यासाठी आलोय, आणि असे चौकार षटकार ठोकण्याची क्षमता आमच्या फलंदाजांमध्ये आहे हे दाखवून दिलं कर्णधाराने. चार धावांसोबत मात्र अकाउंट ओपन झालं. रनआउट नंतर मात्र हा चौकार अभिषेक परबच्या बॅटमधून शैलेश मल्लारच्या गोलंदाजीवरती. तिसरा चेंडू यावेळेला मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी, थोडासा कमी गतीने मिडल ऑफ द स्टंपवरचा हा बॉल होता. त्यालाही मात्र समोर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अभिषेक दिसत होते, परंतु यावेळेला चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. तीन चेंडू आणि चार धावा एक विकेट या पहिल्या तीन चेंडूंमध्ये. शैलेशचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा अभिषेक ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटनं पुल केलाय बॉल, जातोय मात्र मैदानाच्या दिशेने. आत आलाय बॉल. दोन धावांचा हा प्रयत्न, धावून काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अभिषेक, आणि दुसऱ्या बाजूने आपण अभिषेकच्या सोबत पाहतोय ते सिद्धेशला. असं वाटलं मैदानाच्या बाहेर निघून गेलाय बॉल, परंतु झाडाला लागून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला. या मैदानावरती मात्र बॉल झाडाच्या दिशेने गेल्यानंतर बाहेर जाईल का आत थांबेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, परंतु या मैदानाला निसर्गाची चांगली देणगी लाभली आहे. मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात बरीच झाडं आपल्याला दिसतील. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्राच्या. यावेळी मात्र रस्त्यावर चाललाय बॉल. धावसंख्या झाली आहे ती आठ धावा, चेंडू झालेत या ओव्हरमधले पाच, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 35 धावांची गरज असताना मात्र पहिल्या षटकातून आपण बऱ्याचदा पाहिलं, काल 3 ते 4 मॅचेस पहिल्या ओव्हरमधून 9 धावा आल्या, काही वेळेला 10 धावा आल्या, काही वेळेला मात्र जास्तीच्या धावासुद्धा आलेल्या आपण पहिल्या षटकातून पाहिल्या. तर या बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर पाहूया किती धावा येत आहेत शेवटचा एक बॉल शिल्लक असताना. परळचा राजा वॉरियर संघासाठी मात्र उर्वरित 3 ओव्हरमध्ये किती धावांचं समीकरण शिल्लक ठेवतोय अभिषेक. कर्णधाराच्या खांद्यावरती आज मात्र मोठी जबाबदारी आहे, कशा पद्धतीने ती जबाबदारी पार पाडतील. या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द ऑफ स्टंप, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर, व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जुडले जात आहेत. गोलंदाजाला या शेवटच्या बॉलसाठी पुन्हा एकदा मात्र हा चेंडू हाताळावा लागेल. आणि या शेवटच्या बॉलवरती सुद्धा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. दोन धावा शेवटच्या बॉलवर, धावसंख्या डबल अंकामध्ये एकावर एक 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. अगदी पहिल्याच बॉलवर विकेट आली होती, परंतु त्या पहिल्या बॉलवरती आलेल्या विकेटचा कोणताही दबाव, कोणताही प्रेशर कर्णधाराच्या खांद्यावरती दिसला नाही.
त्याच्या बॅटिंग मधून मात्र त्याचा स्वाभाविक खेळ झळकला आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये एक चौकार, त्यासोबतच एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर दोन आणि तीन दुहेरी धावांचे फटके आणि एक वाईट बॉल अशा पद्धतीने मात्र या आलेल्या 11 धावा 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे उर्वरित आता 18 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज, म्हणजे जवळपास 8 धावा प्रति षटकाच्या सरासरीने इथून पुढे मात्र फलंदाजी करायची आहे ती परळचा राजा वॉरियर्स संघाच्या फलंदाजांना. 18 balls to go and 24 runs to win. 18 गेंदों में 24 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए. पहिल्या ओव्हर मधून 11 धावा आलेत, उर्वरित 18 बॉल मध्ये 24 ची गरज आहे नवीन ओव्हर साठी. गोलंदाजी मार्क वरती मात्र थोडासा विचार विनिमय पूर्वक अथर्व भंडारे गोलंदाजी मार्क वरती येतोय. आमचे ऑफिशियल्स पंच गेले 2 दिवस मात्र या स्पर्धेला मार्गदर्शन करतायत. अनिजी सोनकर सर, महेशजी मकवाना सर या मॅच मध्ये ऑनफील्ड पंचांच्या भूमिकेत. या वेळेला मात्र बॅकफुट वर जाऊन हलक्या हाताने पुश केलेला फटका पाहायला मिळतोय. पॉईंट क्षेत्राच्या दिशेने एक जात सिंगल रन पूर्ण केली गेली ती फलंदाजांच्या माध्यमातून. कुठेतरी हा स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता तो अभिषेक परबकडे. एकेरी धावीनंतर धावसंख्या वधारते 12 धावा धावफलकावरती आहेत. आणि आज आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय निलेशजी साळुंके साहेबांचं आगमन या ठिकाणी झाले. मी सन्माननीय निलेशजी साळुंके साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज अभिषेक परब मात्र चांगल्या फॉर्म मध्ये दिसलेत. सुरुवातीपासूनच आल्यापासूनच मात्र आक्रमक बॅटिंग त्यांच्या फलंदाजीतून झळकली आहे. संघाचे कर्णधार आहेत त्यामुळे त्यांच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. आणि संघाचं नाव मात्र जर आपण पाहिलं तर परळचा राजा वॉरियर्स, या नावासाठी मात्र एक चांगली कामगिरी करताना, कारण तूच आमची शान तूच आमची आन, परळच्या राजाचा आम्हाला अभिमान. आणि त्या परळच्या राजाच्या नावासाठी तो अभिमान आणि ती शान जपण्यासाठी मात्र अभिषेक परब आज कार्यरत मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. दुसऱ्या बाजूने सन्स ऑफ पीचे संदीप गडेकर अँड टीम गडद निळ्या रंगाच्या ट्रॅक टी शर्ट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला स्कोर तर बनवलाय पण त्याला डिफेंड करण्याचं कामही तुम्हाला करायचं आहे हेही लक्षात घ्यावं लागेल. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय, 2 धावा तर तिथे पूर्ण केल्या जातीलच. अगदी सहज आहेत या मैदानावरती 2-2 धावा पूर्ण करणं. एका क्षणासाठी मात्र असं वाटलं होतं की अभिषेक परबची विकेट येते की काय, परंतु फिल्डर्स पासून बराच लांब राहिलेला बॉल आपण पाहिला त्यामुळे अगदी सहजतेने 2 धावा नोमॅन्स लँड मध्ये टप्पा पडल्यानंतर पूर्ण केल्या त्या अभिषेक परब आणि सिद्धेशच्या जोडीने. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 16 धावांवर. अजूनही हा सामना जर जिंकायचा असेल तर 19 धावा अजून बनवाव्या लागतील, कारण टार्गेट आहे ते 35 धावांचं. चेंडू शिल्लक राहिले ते मात्र 15 चेंडू आणि 19 हे समीकरण आहे. गरजेचं आहे ते परळचा राजा वॉरियर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अथर्वचा पुढील बॉल, मिस टाईम फटका येतोय आणि या मिस टाईम स्ट्रोक सोबत मात्र किती धावा घेतल्या जातील बघूया. मिसफील्ड सोबत मात्र आणखीन एक धाव घेण्याची संधी. आज सन्स ऑफ पिचेस संघाचे खेळाडू तेजस परब यांचा वाढदिवस आहे आणि तेजस परबला वाढदिवसाच्या सिमेंटसाळ प्रीमियर लीग 2023 या 10व्या पर्वाच्या वतीने आणि या संपूर्ण क्रिकेट पर्वाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आम्ही देतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 18 धावांवरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातले. अभिषेक आज चांगल्या फॉर्म मध्ये, पुन्हा एकदा मात्र स्ट्राईकवर अथर्व भंडारीच्या 5व्या चेंडूसाठी. या वेळेला परफेक्ट यॉर्कर केला होता त्याला मात्र खोदून काढलं, ड्राईव्ह केलं लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव तर घेतली नॉन स्ट्रायकर एंडकडे मात्र बॅकअपसाठी गॅदर करण्यासाठी कोणी नाहीये. पुन्हा एकदा 2 धावांची भर पडते धावपलकावरती. धावसंख्या डबल अंकामध्ये आहे, 20 धावा धावपलकावरती आहेत. पहिली विकेट जरी लवकर गमावली असली तरी मात्र या दोन्ही फलंदाजांनी डावाला सांभाळण्याचं काम
डावाला सावरण्याचं काम केलंय विशेषतः अभिषेक परब. कॅप्टन्स नॉक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. शेवटची आता 13 बॉल शिल्लक राहिले, त्यांनी गरज आहे ती 15 धावांची. आतापर्यंत या ओव्हर मधून 9 धावा, दुहेरी धावांचे 4 फटके आणि एक सिंगल, जी मात्र सिंगल सिद्धेशच्या बॅट मधून आली. त्यानंतर स्ट्राईक वर जसा अभिषेक गेला त्यानंतर सिद्धेश मात्र नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक राहिलाय, पाहूया किती धावा येतात शेवटच्या बॉलवर. का एक निर्धाव चेंडू हाताण्यामध्ये सफलता मिळते अथर्वला. आखूड टप्प्याचा बॉल आहे, बॅक ऑफ बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॅक ऑफ द लेनच्या या बॉलला पाठवलं. एकेरी धावेचा इशारा, घोषित स्वरूपातली एक धाव आणि धावसंख्या मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21, 10.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं. 12 चेंडू आणि 14 धावांची आता मात्र गरज असेल इथून पुढे मात्र हा सामना जिंकण्यासाठी. 7 धावा प्रति षटकाचा रिक्वायर्ड रन रेट. चला पुढील दोन संघांनी तयार राहायचं, युवा टायगर्स आणि मराठा वॉरियर्स. नाणेफेक जिंकली होती मराठा वॉरियर्सने. पहिल्या 2 मॅचमध्ये मात्र मराठा वॉरियर्स संघाने चांगलं धावफलक बनवलेलं असताना सुद्धा त्यांना हार पत्करावी लागली, त्यामुळे मात्र कुठेतरी या मॅचमध्ये निर्णय त्यांनी थोडासा बदललेला दिसला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय या मॅचमध्ये मराठा वॉरियर्स संघाकडून. युवा टायगर्स संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे, त्यामुळे जशी ही मॅच संपेल तसं मी आपल्या दोन्ही संघांना विनंती करतोय, मराठा वॉरियर्स आणि युवा टायगर्स, आपण स्वीकारलेल्या निर्णयाप्रमाणे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रत्येक इनिंगसाठी आपल्याला 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि त्या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला सामना पूर्ण करावा लागेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असणार आहे, याची आपण सर्व संघांनी आता इथून पुढे नोंद घ्यायची आहे. ललित गंगावणे स्ट्राईकवर, मात्र सिद्धेश असेल. बारा चेंडू आणि 14 धावांचं समीकरण गरजेचं आहे ललित गंगावणेच्या हातामध्ये. मात्र हे तिसरं षटक, हे तिसरं षटक मात्र या मॅचचं एक निर्णायक षटक मानलं जाईल, कारण या ओव्हरमधून जर जास्तीच्या धावा आल्या तर मात्र शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये कमी धावा शिल्लक राहिलेल्या असताना त्या धावा सहज पूर्ण केल्या जाऊ शकतात. परंतु या ओव्हरमध्ये जर ललित गंगावणेने कंजूस गोलंदाजी केली, एक सटीक गोलंदाजी केली आणि कमीत कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र फलंदाजांवर थोडासा दबाव असेल, त्यामुळे हे एक निर्णायक षटक मानलं जाईल या मॅचचं. स्ट्राईक वर सिद्धेश आणि गोलंदाजी मार्क वरती ललित गंगावणे. चला वेळ वाया दवडू नका, लगेच पुढील ओव्हरला सुरुवात करा. पहिला बॉल आणि चांगली रणनीती बनवली आहे की स्ट्राईक अभिषेक परबला कशी देता येईल याच्याकडे मात्र लक्ष ठेवलंय आणि त्याच कुठेतरी मधल्या चर्चेमध्ये हे ठरवलं गेलं. अभिषेकने कुठेतरी सांगितलं असावं की माझ्या बॅटवर बॉल येतोय, माझ्याकडून चांगल्या धावा बनतायत तर मला स्ट्राईक दे, जेणेकरून मी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकेन. आणि तीच रणनीती मात्र इथे ओळखली गेली. पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक मात्र अभिषेक परबच्या दिशेने. धावसंख्या मात्र 22. बॉटमॅनचा वापर, चांगला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय अभिषेकच्या बॅटमधून. आणखीन एक 2 धावांचा फटका, अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण अभिषेकच्या बॅटिंगकडे लक्ष टाकलं तर या संघाच्या 23 धावांमधल्या 21 धावा ज्या आहेत त्या अभिषेक परबच्या बॅटमधून आलेल्या आहेत, त्यामुळे एक हाती खेळी म्हणावी लागेल ती अभिषेक परब याची. कर्णधारपद भूषवत असताना आपल्या संघाच्या विजयासाठी मात्र स्वतःला झोकून दिलं या खेळाडूने. आता मात्र विकेट येते का, धावा येतील इथे मात्र 2 धावांचा फटका पुन्हा एकदा अभिषेकच्या बॅटमधून. काही क्षणासाठी मात्र हा फ्लॅट शॉट खेळल्यानंतर असं वाटलं की कॅच होते की काय. आता मात्र सामन्यात रंगत वाढते, 3 चेंडूत 5 धावा आलेत, गरज होती ती मात्र 12 चेंडूत 14 धावांची, गरज आहे ती आता मात्र 9 चेंडूत 9 धावांची. 9 चेंडू आणि 9 धावा, सुरुवातीच्या 3 बॉलवर 5 धावा आल्यात. ओव्हर सुरू होण्यापूर्वी गरज होती ती 12 चेंडूत 14 धावांची, आता मात्र शेवटचे 3 चेंडू या ओव्हर मधले आणि यानंतरचं एक षटक, म्हणजे एकंदरीत 9 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 9 धावांची. अभिषेक परब आज चांगल्या फॉर्म मध्ये, वैयक्तिक जवळपास आपण पाहिलं तर 24 ते 25 धावांवर तो बॅटिंग करतोय.
चांगला फटका या वेळेला मात्र 100 शॉट मिड विकेट फिल्डरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली. चोवीस धावांवर अभिषेक, संघाची धावसंख्या 27. दुसऱ्या बाजूने सिद्धेशच्या हातामध्ये मात्र स्ट्राईक जाताना यावेळेला बॅकफुट वर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी जास्त उसळी मात्र प्राप्त झाली या बॉलला, त्यामुळे हा फटका खेळण्यामध्ये असफल ठरला तो सिद्धेश. बऱ्याच वेळानंतर हा निर्धाव चेंडू, मला वाटतं पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर पहिला बॉल जो होता तो रनआउट झाला होता. असे दोनच निर्धाव चेंडू आत्तापर्यंत पाहायला मिळाले होते, आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जवळपास 10 ते 11 चेंडूंनंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. सिंगल घेतली आहे या बॉलवर. ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र इथे धावसंख्या जाऊन थांबलेली आपण बघताय ती 28 धावांवर, म्हणजे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. थँक यू डीजे, थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज रोशन, आज पहिल्यांदाच गोलंदाजी मार्कवरती आपण रोशनला पाहताय. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन आपलं नाव रोशन करायचं असेल तर मात्र या 7 धावा रोखाव्या लागतील. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफस्टंप, कव्हर ड्राईव्हचा फटका, फिल्डर मात्र पाठीमागे आहेत. 2 धावा तर घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, थ्रो मात्र तितका चांगला नाहीये. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमारेषा दाखवा, मात्र हे क्रिकेटचं सूत्र कुठेतरी वापरावं लागेल फलंदाजांना सुद्धा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेत, 5 चेंडूत 5 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, रोशन गोलंदाजी मार्कवर, आणि हा बॉल रोशनचा लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत आणि आणखीन एकदा मात्र अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. वाईट बॉल सुद्धा मात्र बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळाला, कारण हा वाईट बॉल आपण पहिल्या ओव्हरमध्ये 5व्या चेंडूवरती पाहिला होता, त्यानंतर मात्र हा बऱ्याच वेळानंतरचा व्हाईट बॉल रोशनच्या गोलंदाजीतून. आणखीन एक व्हाईट बॉल, या अगोदर डाऊन द लेग साईड आणि या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफस्टंप. लगातारचे हे 2 व्हाईट बॉल, 6 चेंडूत 7 धावांची गरज असताना, पहिल्या बॉलवर 2 धावा आलेले असताना एकाच बॉलमध्ये 4 धावा आलेत, म्हणजे हा चौकारच मानला जाईल एक प्रकारे. आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. फुल टॉस बॉल होता या वेळेला, शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑन मध्ये फिल्डर असताना 2 धावांच्या प्रयत्नामध्ये थ्रो मात्र बॉलर एंडकडे आणि या 2 धावा पूर्ण. चला एकच धाव पाहिजे. अगदी एक बॉल सोडला तर तेव्हापासून मात्र हा खेळाडू मैदानावरती आहे आणि गरज आहे ती मात्र 4 चेंडूंमध्ये 1 धावेची. एक धाव पूर्ण करा आणि त्यानंतर मात्र आपण या मॅचचे विजेते. परंतु आज काबिले तारीफ बॅटिंग केली आहे अभिषेक परब, सिद्धेश आणि या व्हाईट बॉल सोबत परळचा राजा वॉरियर्स खऱ्या अर्थाने वॉरियर्स ठरलाय. योद्ध्यासारखे लढलेत आणि या 35 धावांचा हा टार्गेट पूर्ण केलाय आणि या मॅचचे विजेते ठरलेत. व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक फॉर सन्स ऑफ पिचेस
एंड कॉन्ग्रेच्युलेशन परळसा राजा वॉरियर्स.